लासलगाव येथील एसटी वाहकाने 1 लाख सोने असलेली बॅग परत करून घडवलं माणुसकीचं दर्शन. औरंगाबादच्या महिलेची बॅग लासलगाव आगारामध्ये त्यांच्या ताब्यात परत दिली. याबाबत सविस्तर वृत्त असं की औरंगाबादमधील महिला औरंगाबाद ते नाशिक या बसमध्ये प्रवास करण्यासाठी बसल्या. कमल कडुबा जगदाळे या महिला या हर्सुल सावंगी औरंगाबाद जिल्ह्यातील राहणाऱ्या असून येवले येथे काही वस्तू विकत घेण्यासाठी त्या खाली उतरल्या असता नजरचुकीनं त्यांच्याकडून दुसऱ्या बसमध्ये बसल्या. या कारणानं त्यांची बॅग अगोदरच बसमध्ये राहिल्यानं त्यांच्या लक्षात आलं नाही. परंतु नाशिक इथं उतरल्यानंतर बघितलं असता बॅग आपली नाही. एसटी वाहक गुलाब दत्तराव साळवे यांनी निफाड तसंच येवला आगाराला संपर्क करून माहिती विचारल्यानं कोणाचाही अजून कंप्लेंट आलेली नसल्यानं त्यांनी ती बॅग सोबत लासलगाव आगारामध्ये जमा केली. एसटी वाहकानं दिलेल्या तिकीटवर मोबाईल असलेल्या क्रमांकावर त्या महिलेनं फोन करून विचारलं. लासलगावला या ठिकाणी आपली बॅग सुरक्षित आहे अशी माहिती त्यांना कळाल्यावर वृद्ध महिलेचे नातेवाईक कपिल नटकेश्वर निकम हे नाशिक येथील राहणारे त्यांनी आजीसोबत लासलगावला येऊन ती बॅग लासलगाव आगारातून त्यांच्या ताब्यात घेतली. 1 लाखाचे सोने आपले पुन्हा मिळाल्यानं आजींच्या चेहऱ्यावरील हास्य आणि आनंदाचं वातावरण हे अत्यंत दिलासादायक ठरल्यानं लासलगाव आगारातील व्यवस्थापक तसंच कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाच्या संकट काळात त्यांची बॅग दिल्यानं त्यांच्याही चेहऱ्यावर अत्यंत आनंदाचं वातावरण होतं. वाहतूक निरीक्षक अशोक उखारडे, वाहतूक नियंत्रक नितीन बोठे, बी के वाघचौरे, योगेश क्षीरसागर, दीपक राठोड, निवृत्ती हांडगे, चंद्रकांत केदाळे, संतोष पानखडे, शिवदास साळुंखे, सानप संजय जाधव, संजय कदम हे उपस्थित होते. मध्ये बॅग विसरून राहिले आणि दुसऱ्या गाडीमध्ये खाली उतरल्यानंतर ते दुसऱ्याच गाडीत बसल्या आणि मग ती बॅग गाडीमध्येच राहिली. त्यांची एकट्याच होत्या त्या आणि ती गाडी मग नाशिकला येणार होती ना. आजीचं पण तिकीट नाशिक होतं पण त्या चुकून दुसऱ्या गाडीत बसल्या खाली उतरल्यानंतर. मग मी येवल्याला 2 फोन लावले की कोणी बॅगसाठी चौकशी करायला आलं का, पण कोणीच नाही आलं असं सांगितलं. आलं निफाडला चौकशी केली, कोणी आलं का फोन कर, फोन वगैरे आला का कोणाच्या बॅगसाठी, तर कोणीच नाही आलं असं सांगितलं. त्याच्यानंतर नाशिकला चौकशी केली की बॅगसाठी कोणी आलं का, तर कोणीच सांगितलं नाही. त्यामुळे मी की लासलगाव डेपोला जमा केल्यानंतर मग नंतर ते नोंद केल्या गेली त्याच्यात आणि त्याच्यामध्ये ते सोनं निघालं. ते आधी त्यांना कसं माहीत पडलं इथं बॅग जमा? त्यांनी त्या तिकीटानंतर तिकीटावर जो माझं तिकीट होतं त्याच्यावर त्यानुसार ते डेपोला आल्या आणि डेपो नंतर मग चौकशी चालू झाली आणि ते त्यांचं त्यांना भेटून गेलं. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कैलास उपाध्याय, लासलगाव.